नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं की मॅट्रिक्स आपण काय डिफाइन केले होते, मायनर आणि कोफॅक्टर आपण डिफाइन केले होते. मायनर फॅक्टर आपण कोणत्या लेटरने डिफाइन करतो, कॅपिटल एम ने आपण त्याला डिफाइन करतो, आणि कोफॅक्टरला आपण कशाने डिफाइन करतो, कॅपिटल ए ने आपण डिफाइन करतो. आजचा आपण टॉपिक एकदम सिंपल आहे. आजचा टॉपिक काय असणार आहे, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर असणार आहे. म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये आपण केलं काय की आपण कोफॅक्टर डिफाइन केले होते, पण आज आपल्याला बघायचं काय की त्या कोफॅक्टरचा आपण काय तयार करायचं आहे, मॅट्रिक्स तयार करायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय डिफाईन करायचं आहे, ऍडजॉइंट आपण डिफाईन करायचं आहे. पण आन्सरमध्ये आपण कसं राईट करतो, सुरुवातीला आपण कोण राईट करणार आहे, इलेमेंट्स राईट करणार आहे, त्याच्यानंतर मायनर आपण राईट करणार, त्याच्यानंतर आपण काय राईट करणार आहे, को फॅक्टर आपण राईट करणार आहे. आता ह्या इलेमेंटची पोझिशन काय असणार आहे, फर्स्ट नंबरची रो आणि फर्स्ट नंबरचा तो कॉलम असणार आहे. म्हणजे ए वन वनला कोण येणार आहे, टू येणार आहे. ए वन टूला म्हणजे फर्स्ट नंबरची रो आणि सेकंड नंबरच्या कॉलममध्ये कोण येणार आहे, मायनस वन येणार आहे. ए वन थ्रीला कोण येणार आहे, वन येणार आहे. ए टू वनला कोण येणार आहे, मायनस वन. त्यानंतर किती, टू मायनस वन. त्याच्यानंतर काय, वन मायनस वन आणि टू येणार आहे. वन मायनस वन आणि किती येणार आहे, टू येणार आहे. म्हणजे आपण फक्त इथं केलं काय की इलेमेंटचे पोझिशन आपण काय राईट केले, इलेमेंट्स आपण राईट केले. आता सुरुवातीला त्या इलेमेंट्स आपण काय डिफाईन करायचे, मायनर आपल्याला डिफाईन करायचे. आपण ते कसं डिफाईन करतो, त्या इलेमेंटची रो आणि त्या इलेमेंटचा कॉलम सोडून द्यायचा. उरले जे चार इलेमेंट असणार आहे त्याचं आपण काय डिफाईन करतो, डिटरमिनंट आपण डिफाईन करतो. मग आता टूची काय करा, रो आणि कॉलम सोडून द्या. उरले जे चार इलेमेंट असणार आहे त्या कशामध्ये राईट करा, डिटरमिनंटमध्ये राईट करा. मी काय येणार आहे, डिटरमिनंट ऑफ टू मायनस वन, मायनस वन टू येणार आहे. टू मायनस वन, मायनस वन आणि किती येणार आहे, टू येणार आहे. त्यानंतर मायनस वनची काय करा, रो आणि कॉलम सोडून द्या. उरले चार एलिमेंट कुठे राईट करा, डिटरमिनंटमध्ये राईट करा. कोणते असणार ते, मायनस वन, मायनस वन, वन टू. मायनस वन, मायनस वन, वन टू. त्यानंतर वनची काय करा, रो आणि कॉलम सोडून द्या. उरले चार एलिमेंट कुठे राईट करा, डिटरमिनंटमध्ये राईट करा. कोणते असणार ते, मायनस वन टू, वन मायनस वन, मायनस वन टू, वन मायनस वन इक्वल टू. त्यानंतर मायनस वनची काय करा, रो आणि कॉलम सोडून द्या. उरलेले चार एलिमेंट कुठे राईट करा, डिटरमिनंटमध्ये राईट करा. कोणते ते असणार आहे, मायनस वन वन, मायनस वन टू, मायनस वन वन, मायनस वन टू. त्याच्यानंतर टूची काय करा, रो आणि कॉलम सोडून द्या. उरले कुठले एलिमेंट, टू वन वन टू, टू वन वन टू. त्यानंतर मायनस वन ची रो आणि कॉलम सोडून द्या. उरले कुठले एलिमेंट, टू मायनस वन वन मायनस वन, टू मायनस वन वन मायनस वन इक्वल टू. त्यानंतर वनची काय करा, रो आणि कॉलम सोडून द्या. उरले कुठले एलिमेंट, मायनस वन वन टू मायनस वन, मायनस वन वन टू मायनस वन इक्वल टू. त्यानंतर मायनस वनचे काय करा, रो आणि कॉलम सोडून द्या. टू वन, टू वन मायनस वन, मायनस वन इक्वल टू. आणि शेवटचा टूचे काय करा, रो आणि कॉलम सोडून द्या. उरले कुठले एलिमेंट, टू मायनस वन, मायनस वन टू, टू मायनस वन, मायनस वन टू इक्वल टू. आता याला कसं सॉल्व करायचं, फक्त तिथे काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. टू इंटू टू किती होणार आहे, फोर, मिडलचा मायनस तसाच. मायनस वन इंटू मायनस वन किती होणार आहे, प्लस वन होणार आहे. म्हणजे ते किती येणार आहे, फोर मायनस वन इक्वल टू किती असणार आहे, मग थ्री येणार आहे. त्यानंतर इथं मायनस वन इंटू टू किती होणार आहे, मायनस टू, मिडलचा मायनस तसाच. वन इंटू मायनस वन किती होणार आहे, मायनस वन, तो मायनस, आणि हा मायनस इथे काय होणार आहे, प्लस होणार आहे. वन इक्वल टू मायनस टू प्लस वन किती होणार आहे, इथं मायनस वन शिल्लक राहणार आहे. आता इथं मायनस वन इंटू मायनस वन किती होणार आहे, प्लस वन होणार आहे. वन मिडलचा मायनस तसाच. वन इंटू टू किती होणार आहे, टू इक्वल टू मायनस वन येणार आहे. आता इथं मायनस वन इंटू टू किती होणार आहे, मायनस टू, मिडलचा मायनस तसाच. मायनस वन इंटू वन किती होणार आहे, मायनस वन, तो मायनस, आणि हा मायनस इथे काय होणार आहे, प्लस
1 इक्वल टू इथे किती राहणार आहे मग माइनस 1 शिल्लक राहणार आहे. त्याचप्रमाणे 2 इनटू 2 किती होणार आहे 4, मिडलचं माइनस तसाच. 1 इनटू 1 किती होणार आहे 1, 4 माइनस 1 आंसर किती येणार आहे मग 3 येणार आहे. आता इथं 2 इनटू माइनस 1 किती होणार आहे माइनस 2, मिडलचं माइनस तसाच. 1 इनटू माइनस 1 किती होणार आहे माइनस 1, तो माइनस आणि हा माइनस इथे काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजे प्लस 1 इक्वल टू आता इथे आंसर किती येणार आहे माइनस 2 प्लस 1 किती शिल्लक राहणार आहे मग माइनस 1 येणार आहे. आता इथं माइनस 1 इंटू माइनस 1 किती होणार आहे प्लस 1 होणार आहे. मिडलचं माइनस काय तसाच. 2 इंटू 1 किती होणार आहे 2 होणार आहे. इथे आंसर किती येणार मग माइनस 1 येणार. आता इथं 2 इंटू माइनस 1 किती होणार आहे माइनस 2, मिडलचं माइनस काय तसाच. 1 इंटू माइनस 1 इंटू 1 किती होणार आहे माइनस 1, तो माइनस आणि हा माइनस इथे काय होणार आहे प्लस 1 इक्वल टू आन्सर किती येणार मग इथं मायनस 1 येणार. आता इथं 2 इंटू 2 इथं किती होणार आहे 4 होणार आहे. मिडलचं माइनस तसाच. मायनस 1 इंटू मायनस 1 किती होणार आहे प्लस 1 होणार आहे. इथे किती येणार मग 1 इक्वल टू किती येणार मग 3 येणार. आपण आता इथे केलं काय की आपण काय डिफाईन केले मायनर फॅक्टर आपण डिफाईन केले. आता आपल्याला काय डिफाईन करायचे को फॅक्टर आपल्याला डिफाईन करायचे. मग कालच्या लेक्चरमध्ये आपण को फॅक्टरचे फॉर्म्युला बघितलेला आहे. तो फॉर्म्युला काय असणार आहे ए ऑफ आय जे इक्वल टू मायनस 1 रेस टू काय आय प्लस जे एम आय जे येणार आहे. ज्यामध्ये आय म्हणजे कोण असणार आहे त्या इलेमेंटचं रोचा तो नंबर असणार आहे आणि जे म्हणजे कोण असणार आहे कॉलमचा तो नंबर असणार आहे. मग तिथे काय येणार मग मायनस 1 रेस टू किती होणार आहे 1 प्लस 1 एम 1 इक्वल टू मायनस 1 रेस टू काय असणार आहे इथं 1 प्लस 1 किती येणार 2 येणार आहे. 2 हा नंबर कोणता नंबर असणार तो इव्हन असणार आहे. जर मायनस 1 रेस टू जर इव्हन असन तिथे डायरेक्ट काय येणार मग प्लस येणार आहे. आणि मायनस 1 रेस टू जर ऑड जर असन आता 1 प्लस 2 किती होणार आहे 3 होणार आहे. 3 हा तुमचा कोणता नंबर असणार ऑड नंबर असणार आहे. जर मायनस 1 रेस टू जर ऑड जर असन तिथे किती येणार फक्त मग मायनस एम 1 2 येणार आहे इक्वल टू इथं मायनस 1 रेस टू किती येणार आहे इवन कॉड येणार आहे इवन येणार आहे. मग इथे किती येणार मग एम 1 3 तसंच राहणार आहे. इथं मायनस 1 रेस टू काय येणार आहे 2 प्लस 1 म्हणजे किती येणार 3 येणार आहे. 3 हा तुमचा नंबर कोणता असणार आहे इवन कॉड ऑड असणार आहे. इथे किती येणार मग मायनस एम 2 1 येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आता हे पण ऍड करायचे. इथे किती येणार मग एम 2 2 कारण इथं काय असणार आहे इवन असणार आहे. इथं कसं येणार मग तो ऑड म्हणजे इथे किती येणार आहे मायनस एम 2 3 इक्वल टू इथे किती येणार आहे इवन म्हणजे इथे किती येणार आहे एम 3 1 इक्वल टू इथे किती येणार आहे ऑड 3 प्लस 2 किती येणार आहे 5 5 हा तुमचा नंबर कसा आहे ऑड आहे म्हणजे इथे किती येणार आहे मायनस एम 3 2 येणार आहे. आणि इथे किती येणार आहे मग एम 3 3 येणार आहे. फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं जर इवन जर असेल तर डायरेक्ट इथे किती येणार आहे प्लस येणार आहे आणि ऑड जर असेल इथे काय इथं फक्त काय येणार आहे मग मायनस येणार आहे. आता एम 1 1 चे किती असणार आहे 3 असणार आहे. मी इथे किती येणार आहे मग 3 येणार आहे. एम 1 2 ची व्हॅल्यू किती आहे मायनस 1, तो मायनस आणि हा मायनस इथे काय होणार आहे प्लस 1 होणार आहे. एम 1 3 ची व्हॅल्यू किती असणार आहे मायनस 1, इथे किती येणार आहे मग मायनस 1. एम 2 1 ची व्हॅल्यू किती आहे मायनस 1 आहे, हा मायनस आणि हा मायनस इथे काय होणार आहे प्लस होणार आहे. इथे किती येणार मग प्लस 1 येणार आहे. एम 2 2 ची व्हॅल्यू किती आहे 3 असणार आहे, इथे किती येणार मग 3 येणार आहे. एम 2 3 ची व्हॅल्यू किती असणार आहे मायनस 1, हा मायनस आणि हा मायनस इथे किती होणार आहे मग प्लस 1 येणार आहे. एम 3 1 ची व्हॅल्यू किती असणार आहे मायनस 1, म्हणजे इथे किती येणार आहे मग मायनस 1 येणार आहे. एम 3 2 ची व्हॅल्यू किती आहे मायनस 1, हा मायनस आणि हा मायनस इथे काय होणार आहे प्लस 1 येणार आहे. एम 3 3 ची व्हॅल्यू किती असणार आहे 3 असणार आहे. हे आपण कालच्या पण लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की त्या मॅट्रिक्स आपल्याला काय डिफाईन करायचे होते मायनर आणि को फॅक्टर डिफाईन करायचे होते. मायनर कसे डिफाईन करायचे त्या रोची त्या एलिमेंटचे काय करायचे रो आणि कॉलम सोडून द्यायचा. उरले जे 4 एलिमेंट असणार ते कशामध्ये ऍड करायचे डिटर्मिनंटमध्ये ऍड करायचे. आणि को फॅक्टरमध्ये मायनस 1 रेस टू जर इवन नंबर झाला तर तिथे तुम्हाला काय भेटणार आहे प्लस भेटणार आहे. आणि मायनस 1 रेस टू जर ऑडचा नंबर आला तिथे तुम्हाला काय भेटणार आहे मायनस तुम्हाला तो बघायला भेटणार आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये फक्त काय असणार आहे की हा जो आपण को फॅक्टर डिफाईन केला या को फॅक्टरचा आपल्याला काय तयार करायचं आहे
मॅट्रिक्स तयार करायचा आहे. काय तयार करायचं आपल्याला? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर येणार. काय येणार आहे? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर येणार इक्वल टू. आता तो कसा राईट करायचा? त्या एलिमेंटचा कोफॅक्टर त्या एलिमेंटच्या पोझिशनवरती फक्त काय करायचं? राईट करायचा. आता टूचा कोफॅक्टर किती आलेला आहे? थ्री आलेला आहे. तो कुठे राईट करायचा? फक्त टूच्या पोझिशनवरती राईट करायचा. मी किती येणार मग? थ्री येणार. म्हणजे त्या एलिमेंटचा कोफॅक्टर कुठे राईट करायचा? त्याच्याच पोझिशनवरती फक्त काय करायचा? राईट करायचा. मायनस वनचा कोफॅक्टर किती आला? वन आला. तो वन कुठे येणार आहे? आता इथं मायनस वनच्या पोझिशनवरती येणार आहे. म्हणजे कोण येणार मग? वन येणार. त्यानंतर वनचा कोफॅक्टर किती येणार आहे? मायनस वन येणार आहे. आणि मायनस वन फक्त कुठे येणार आहे मग? त्याच्या पोझिशनवरती येणार आहे मायनस वन. एकदम सिंपल आहे. फक्त करायचं काय? त्या एलिमेंटच्या पोझिशनवरती त्याचे काय राईट करायचे? कोफॅक्टर फक्त काय करायचे? राईट करायचे. आता इथं मायनस वनचा कोफॅक्टर किती आहे? वन असणार आहे. मी किती येणार आहे? वन येणार आहे. टूचा कोफॅक्टर किती असणार आहे? चेक करा बरं किती येणार. तो थ्री येणार आहे. मी तर फक्त किती येणार मग? थ्री येणार आहे. मायनस वनचा कोफॅक्टर किती येणार आहे? वन येणार आहे. इथं किती येणार मग? वन येणार आहे. वनचा कोफॅक्टर किती येणार आहे? मायनस वन. म्हणजे या पोझिशनवरती कोण येणार आहे? मायनस वन येणार आहे. मायनस वनचा कोफॅक्टर किती आलेला आहे? वन आलेला आहे. याचा अर्थ मायनस वनच्या पोझिशनवरती कोण येणार? फक्त वन येणार आहे. आणि टूचा कोफॅक्टर किती आलेला आहे? थ्री आलेला आहे. इथं किती येणार मग? थ्री येणार. एकदम सिंपल सिंपल आहे. फक्त करायचं काय? की त्या एलिमेंटच्या पोझिशनवरती फक्त कोण ऍड करायचे? कोफॅक्टर फक्त काय करायचे? ऍड करायचे. आता हा पण मॅट्रिक्स आहे ना, पण हा मॅट्रिक्स कोणाचा असणार आहे? कोफॅक्टरचा असणार आहे. आणि कोफॅक्टरला आपण कोणत्या लेटरने डिफाईन करतो? कॅपिटल ए ने आपण डिफाईन करतो. म्हणजे फक्त येणार काय? कॅपिटल ए ऑफ आय जे, याचा तो काय असणार? तो मॅट्रिक्स असणार. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स कसा ऍड करायचा? फक्त एलिमेंटच्या पोझिशनवरती फक्त कोण ऍड करायचे? कोफॅक्टर फक्त ऍड करायचे. आता आपल्या पुढचं फक्त बघायचं आहे Adjoint. आता ऍडजॉईंट म्हणजे फक्त काय असणार आहे? हा जो कोफॅक्टरचा जो मॅट्रिक्स येणार ह्या मॅट्रिक्सचा नाही, कोणाचा? या कोफॅक्टरचा जो मॅट्रिक्स येणार आहे त्याचा काय करायचा? ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजे काय येणार आहे? ए ऑफ आय जे चं काय येणार आहे? ट्रान्सपोज येणार आहे. आणि ट्रान्सपोज कसा घ्यायचा? फर्स्ट नंबरची रो काय म्हणून राईट करायची? फर्स्ट नंबरचा कॉलम म्हणून राईट करायची. सेकंड नंबरची रो काय म्हणून राईट करायची? सेकंड नंबरचा कॉलम म्हणून राईट करायची. आणि थर्ड नंबरची रो काय म्हणून राईट करायची? थर्ड नंबरचा कॉलम म्हणून राईट करायची. मग फर्स्ट नंबरची रो इथं कुठे येणार आहे? फर्स्ट नंबरचे कॉलमला येणार आहे. मी तर कोणते कोणते एलिमेंट येणार आहे मग? थ्री वन मायनस वन. सेकंड नंबरची रो कुठे येणार आहे? सेकंड नंबरच्या कॉलमला येणार आहे. इथं कोणते एलिमेंट येणार मग? वन थ्री वन येणार आहे. आणि थर्ड नंबरची रो कुठे येणार आहे? थर्ड नंबरच्या कॉलमला येणार. इथे किती येणार मग? मायनस वन वन थ्री असणार आहे. आणि याला तुम्ही काय आणणार आहे मग? ऍडजॉईंट म्हणणार आहे. आणि तो कोण कोणत्या मॅट्रिक्स असणार आहे? ए या मॅट्रिक्स असणार आहे. ऍडजॉईंट ऑफ ए इक्वल टू, तो आपल्याला किती भेटला? थ्री वन मायनस वन वन थ्री वन मायनस वन वन आणि थ्री येणार आहे. आणि याला आपण काय आणणार आहे? त्या मॅट्रिक्स आपण ऍडजॉईंट फक्त काय केलं? राईट केलं. एकदम सिंपल आहे. अगोदर काय डिफाईन करायचे? इलेमेंट्स, त्यानंतर मायनर, त्याच्यानंतर काय? कोफॅक्टर. कोफॅक्टर कुठे राईट करायचे? त्या एलिमेंटच्या फक्त पोझिशनवरती फक्त ते काय करायचे? राईट करायचे. आणि त्या कोफॅक्टरचा त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय करायचं? फक्त ट्रान्सपोज घ्यायचा. मग तुम्हाला तिथं कोण भेटणार मग? ऍडजॉईंट भेटणार. समजलं का? एवढं फक्त काय करा? राईट डाऊन करून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की ऍडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स कसा डिफाईन करायचा. मग ऍडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला कधी भेटणार आहे? ज्यावेळेस तुम्हाला काय माहिती असणार आहे? कोफॅक्टर माहिती असणार आहे. आणि कोफॅक्टर तुम्हाला कधी भेटणार आहे? ज्यावेळेस तुम्हाला काय माहिती असणार आहे? मायनर फॅक्टर माहिती असणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला अगोदर कोण डिफाईन करावं लागणार आहे? मायनर फॅक्टर डिफाईन करावं लागणार आहे. त्यानंतर काय? कोफॅक्टर डिफाईन करावं लागणार आहे. आणि त्या कोफॅक्टरचं काय तयार करायचं मग? मॅट्रिक्स तयार करायचा. पण तो मॅट्रिक्स कसा तयार करायचा? त्या एलिमेंटच्या जागेवरती फक्त कोण ऍड करायचं? त्या एलिमेंटचे कोफॅक्टर फक्त ऍड करायचे. आणि ऍडजॉईंट कसं तयार करायचा? त्या कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा फक्त काय करायचा? ट्रान्सपोज घ्यायचा. आणि ट्रान्सपोज कसा घ्यायचा? एकदम सिंपल आहे. कसा घ्यायचा? तो फर्स्ट नंबरची रो काय म्हणून ऍड करायचा? फर्स्ट नंबरचा कॉलम म्हणून फक्त काय करायचा? तो राईट करायचा. आज तुम्हाला फक्त चार एक्झाम्पल होमवर्कला असणार आहे. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये तुम्हाला फक्त काय डिफाईन करायचं आहे? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर डिफाईन करायचा आहे. म्हणजे या जी एलिमेंट असणार त्या एलिमेंटचा तुम्हाला अगोदर काय डिफाईन करायचे? कोफॅक्टर डिफाईन करायचे. आणि त्याचं तुम्हाला फक्त काय तयार करायचं? मॅट्रिक्स तयार करायचा. त्यानंतर थर्ड नंबरचे एक्झाम्पल तुम्हाला फक्त काय बघायचं आहे? ऍडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स तयार करायचा आहे.
म्हणजे या मॅट्रिक्स अगोदर काय डिफाइन करायचे कोफॅक्टर डिफाइन करायचे त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करायचा आणि त्या मॅट्रिक्सचा म्हणजे कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा पद काय करायचा ट्रान्सपोज घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार मग ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स भेटणार आहे आणि ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स हा जो टॉपिक असणार आहे तो आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे तो आपल्याला इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे म्हणजे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपल्याला कुठे यूज करायचा आहे की एखाद्या मॅट्रिक्सचे इन्वर्स कसं फाइंड करायचं आपल्याला ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे थँक्यू मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.